से इफेक्ट प्रोडक्शनवर होतात, डिस्ट्रीब्युशनवर होतात, इन्कम डिस्ट्रीब्युशन आणि लोकांच्या वेलफेअरवर आणि कन्झम्पशनवर होतात, म्हणजे लोकांचं हित. कारण नेहमी प्राइस वाढली की कोणाचा फायदा होतो का? तर अशी मजा आहे की प्राइस वाढली की काहींचा फायदा होतो आणि काहींचा तोटा होतो. सो काहींचा फायदा कसा होतो, तर काही इन्फ्लेशनचे दोन प्रकारचे इफेक्ट मानले जातात, स्टिम्युलस इफेक्ट किंवा स्टिम्युलेटिंग इफेक्ट आणि डिझास्ट्रस इफेक्ट. स्टिम्युलेटिंग म्हणजे ज्याच्यामुळे ग्रोथ होईल. सो जोपर्यंत आपण त्या फुल एम्प्लॉयमेंट पॉइंटला पोहोचलो नाही होत ना, म्हणजे अजून आपल्याकडे वेगवेगळे रिसोर्सेस आहेत जे आपण वापरू शकतो, असे जर रिसोर्सेस असतील वापरण्यायोग्य, तर त्याच्यामुळे होणारी जी इन्फ्लेशन असते ती चांगली असते. स्टिम्युलेटिंग ओके, सो स्टिम्युलेटिंग इफेक्ट म्हटल्यावरती अशा प्रकारचे इम्पॅक्ट की ज्याच्यामुळे इकॉनॉमीला ग्रोथ व्हायला मदत होते. आणि हे कधी होतात, जोपर्यंत आपण त्या, तुम्हाला आठवतं बिझनेस सायकल आपण पाहिली होती, आणि बिझनेस सायकलच्या त्या टॉप मोस्ट पॉइंट पर्यंत आपण पोहोचलेलो नसतो, म्हणजे रिकव्हरी मध्ये चालतोय चढतोय चढतोय आणि देन देअर इज पीक प्रॉस्पेरिटी पॉइंट. तिथपर्यंत पोहोचेपर्यंतची इन्फ्लेशन जी होते ती जनरली या टाईपच्या इन्फ्लेशनला काय म्हटलं जातं माहितीये का? क्रीपिंग इन्फ्लेशन. क्रीपिंग म्हणजे अशी हळूहळू हळूहळू चालणारी, किंवा त्याला क्रॉलिंग इन्फ्लेशन असंही म्हटलं जातं. क्रॉल करणं म्हणजे रांगणं. सो लहान बाळ जसं पहिल्यांदा रांगताना हळूहळू हळू रांगतं, तशा प्रकारची जी असते क्रीपिंग किंवा क्रॉलिंग इन्फ्लेशन ही चांगली असते, इट्स हेल्पफुल असं केन्सही म्हणतो. पण ती तोपर्यंत जोपर्यंत आपण त्या पीक पॉइंटला पोहोचतो. ज्या क्षणी आपण पीक पॉइंटला पोहोचलो अशी कंडिशन आली, त्या क्षणानंतर होणारी इन्फ्लेशन आपल्याला त्या दरीवरून खाली ढकलायला टाकते. माहिती ना, त्या पीक पॉइंटवर ना प्रॉस्पेरिटीचा आपण कुठे जातो, रिसेशन मध्ये जातो, आणि रिसेशन नंतर डिप्रेशन मध्ये. सो जोपर्यंत आपण त्या पॉइंट पर्यंत पोहोचेपर्यंतची जी इन्फ्लेशन आहे त्याचा स्टिम्युलस इफेक्ट आहे, पण किंवा स्टिम्युलेटिंग इफेक्ट. पण ज्या क्षणी त्याच्या नंतर इन्फ्लेशन व्हायला सुरुवात होते, त्या इन्फ्लेशनला डिझास्ट्रस इफेक्ट निर्माण होतो. म्हणजे काय? त्यामुळे इकॉनॉमीला तोटे व्हायला सुरुवात होते. कोणते तोटे, कोणते इफेक्ट येते? तर पहिली गोष्ट मॅल ऍडजस्टमेंट. आपल्याला मॅल ऍडजस्टमेंट याचा अर्थ चुकीच्या प्रकारे केली गेलेली ऍडजस्टमेंट. लोकांना जे अगदी गरीब असतात त्या गरिबांना त्यांचं धान्य नको ना, त्यांचं धान्य घ्यायला कष्ट पडतात, म्हणजे साध्या साध्या गोष्टी मग ते मिळत नाही, म्हणजे मग त्यांना त्यांच्या बेसिक नीड्स फुलफिल होत नाही. मग कधी कधी असं असं, तुम्हाला माहितीये का, युद्धाच्या काळात असं म्हटलं जायचं की कितीतरी लोकांना, जेव्हा महायुद्ध चालू होतं मोठी, तेव्हा महायुद्धाच्या काळात कितीतरी लोकांना फक्त बटाटे खाऊन राहावं लागलं. कारण त्यांचं मेन अन्न काय असतं? पोटॅटो अँड मीठ. असं आपण जर कन्सिडर केलं तर त्यातलं मीठ पोर्शन खाण्यासाठी लोकांकडे पैसे नव्हते, आणि त्यामुळे तुम्हाला काय वाटतं, बटाटा खाऊन लोकांचं किती पोषण होईल ना? फार नाही होऊ शकत ऍज कम्पेअर्ड टू मीठ. आणि त्यामुळे मॅल ऍडजस्टमेंट, म्हणजे प्राइस वाढली की लोकांना मॅल ऍडजस्टमेंट करायला लागते. प्रोडक्शन मध्ये कमी प्रतीचं प्रोडक्शन होतं, त्यानंतर कमी प्रकारे लोकांना मिळतं गोष्टी, कन्झम्पशन मध्ये प्रॉब्लेम होतो. देन पुढे कॅपिटल अक्युम्युलेशन मध्येही प्रॉब्लेम होतो, म्हणजे भरपूर मोठ्या प्रमाणावर बिझनेससाठी कॅपिटल जमा करता येत नाही. पण कितीही पैसे पुरवले बिझनेसमध्ये तरी सगळ्याचीच किंमत वाढली आहे, त्यामुळे ते कमीच पडतात. आणि जर जास्त पैसे पुरवायला लागले तर प्रॉफिट कमी होणार, बरोबर ना? जर जास्त कॅपिटल पुरवलं पण त्याच्यावर मिळणारे रिटर्न्स कमी आहेत तर प्रॉफिट कमी आहे. येतं लक्षात तुमच्या? देन द थर्ड पॉइंट इज स्पेक्युलेशन. स्पेक्युलेशन म्हणजे शेअर मार्केटमध्ये होणारे उतार चढाव. इन्फ्लेशन मध्ये जेव्हा आपण पूर्णपणे बुडायला लागतो हळूहळू, याला रनिंग इन्फ्लेशन म्हणतात. म्हणजे काय? फास्ट वाढणारी, हायपर इन्फ्लेशन असं त्याचं नाव. सो ही जी हायपर इन्फ्लेशन असते, एकदा ती व्हायला लागली इकॉनॉमीमध्ये की तुम्ही शेअर मार्केटमधले लोक किंवा इन्व्हेस्टमेंट करणारे लोक एकदम गडबडतात, त्यांना असं वाटत जातं भाव वाढतात भाव वाढतात आपला फायदा होईल. सो ते आत्ता विकत घ्यायला लागतात, भाव वाढतायत. म्हणजे खरं आपलं काय लॉजिक आहे, जर जास्त भाव असतील तर आपण विकतो, कमी भाव असतील तर परचेस करतो, बरोबर ना? पण लोकांना वाटत जातं आज भाव वाढलाय उद्या भाव वाढलाय, म्हणजे वाढत जाणार आहे त्याचा भाव. सो जास्त भाव असतानाच लोक घ्यायला लागतात शेअर मार्केटमधनं किंवा इतर अशा गोष्टींमधनं इन्व्हेस्ट करायला लागतात, आणि तिथे त्यांचा तोटा व्हायला सुरुवात. सो अशा प्रकारे. देन होर्डिंग अँड ब्लॅक मार्केटिंग, याच्याबद्दल आपण बोललोय, आठवतं ना तुम्हाला? साठवून ठेवणं आणि त्याचं पुढे ब्लॅक मार्केट करणं, म्हणजे केरोसिन. आपल्याकडे भरपूर मोठ्या प्रमाणावर केरोसिनचं ब्लॅक मार्केटिंग होतं, म्हणजे भरपूर प्रमाणावर रॉकेल साठवून, तुम्ही नाही म्हणजे, पण म्हणजे जे विक्रेते असतात खूपदा ते रॉकेल साठवून ठेवतात आणि नंतर ते खूप भावाने विकलं जातं जास्ती बाहेर.
रॉकेलची किंमत किती असली पाहिजे? साधारण फार तर 40 रुपये लिटर असावी साधारण अंदाज, तर ते 400 रुपये पर्यंत सहज पोचू शकतो हायपर इन्फ्लेशन। काल आपण बघितलंय त्या एका टिश्यू पेपरच्या शीटची किंमत किती होती? 2000 रुपये US डॉलर्स। म्हटल्यावरती अशा प्रकारे हायपर इन्फ्लेशनचा प्रॉब्लेम होतो। याच्या बरोबरीने जर समजा फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन महागले, लँड, लेबर, कॅपिटल आणि एंटरप्रेनर या सगळेच जण जर महागले तर आपल्याला प्रोडक्शनचा खर्च वाढतो, आणि एकदा कॉस्ट ऑफ प्रोडक्शन वाढली की काल आपण बघितलं की इन्फ्लेशन वाढतच जाते, कारण लोकांना जास्त पैसे द्यायला लागतात आणि मग गरीबांना हे खरेदी करणं शक्य नसतं, मग गरीबांना तोटा होत जातो। आणि श्रीमंत मात्र खूपदा श्रीमंतांचा क्लास हा बिझनेसमॅनचा क्लास असतो आणि त्यामुळे त्यांना जास्तीत जास्त प्रॉफिट मिळत जातो, आणि गरिबांना मात्र अधिकाधिक प्रॉब्लेम कन्सिडर केल्या जातात। सो पुअर बिकम्स पुअर अँड रिच बिकम्स रिचर, येतात तुमच्या लक्षात? देन देर इज सेलर्स मार्केट। सेलर्स मार्केट म्हणजे काय? इन्फ्लेशन मध्ये असं जनरल मार्केट बद्दल असं म्हटलं जातं, ग्राहक देवो भव, म्हणजे काय? ग्राहक किंवा क्लायंट हा देव, त्याच्यासाठी सगळं करायचं, त्याला तो जो खुश राहिला तर माझी कंपनी चालू राहील। पण इन्फ्लेशनच्या काळात उलट होतं, या काळात सेलर देवो भव, म्हणजे काय? सेलर ठरवेल ती प्राइस। मार्केटमध्ये मोनोपॉली सारखी कंडिशन निर्माण व्हायला लागते आणि त्याचा सामान्य लोकांना आपल्यासारखा तोटा होतो भरपूर सारा। देन देर आर वी कॅन से रिसोर्स अलोकेशन, म्हणजे काय? तर कितीदा तरी इन्कम इफेक्ट आपण पुढे बघणार आहोत इन्फ्लेशनचा डिस्ट्रीब्युशनवर काय परिणाम होतो त्यात, की खूपदा ज्या ठिकाणी रिसोर्सेस पोचणं गरजेचं आहे, समजा बेसिक नीड्स लोकांचं फुलफिल होणं गरजेचं आहे, तर तिथपर्यंत रिसोर्सेस पोचतच नाही, लक्झरियस गोष्टींमध्ये अडकून राहतात। म्हणजे समजा हॉर्स रायडिंग, तुम्हाला माहिती ना हॉर्स रायडिंगच्या रेसेस असतात, सो तिथे जास्त पैसे लावले जातात रेस कोर्स वरती, IPL मध्ये जास्त पैसे लागतात, पण त्या तुलनेत गरिबांच्या अन्न वस्त्र निवाऱ्यासाठी पैसे मिळत नाही आणि त्यामुळे इन्फ्लेशन घातक असत। कुठलं वालं? जे फुल एम्प्लॉयमेंट नंतर, म्हणजे प्रॉस्पेरिटी नंतर होणारे इन्फ्लेशन। याच्या बरोबरीने हा झाला प्रोडक्शन वर काय इम्पॅक्ट, यानंतरचा जो इफेक्ट आहे तो आहे कशा प्रकारे डिस्ट्रीब्युशन वर इम्पॅक्ट होतो। मी मगाशीच तुम्हाला म्हटलं की कितीदा तरी इन्फ्लेशन मध्ये विदाउट प्रपोर्शनेट प्राइस वाढत जात, म्हणजे नक्की म्हटलं असं की कोथिंबीरीची जुडी जर समजा 5 रुपयाने मिळणं अपेक्षित आहे, ती 50 रुपयाने मिळणं ही इन्फ्लेशन। आणि अशा प्रकारे जेव्हा इन्फ्लेशन होत जाते तेव्हा आपण असं म्हणू शकतो की ती घातक ठरते, कारण 50 रुपये त्या कोथिंबीरीच्या पानाला देण्याएवढी त्यांची लायकी नाहीये, बरोबर ना? गार्निशिंग करण्यासाठी 50 रुपये खर्च करणं इज व्हेरी कॉस्टली, राईट? मला एक दोन पदार्थ आहे, कोथिंबीरीची वडी वगळता असे 4 पदार्थ सांगा ज्याच्यात कोथिंबीर हा महत्वाचा घटक। लाईक कोथिंबीरीची आपण पालकासारखी भाजी करतो का? म्हणजे अशा बेसिक गोष्टींसाठी सुद्धा जास्त पैसे द्यायला लागतात, आणि त्यामुळे असं म्हटलं जातं की पदार्थाचं नाव सांगितलं, हा टेक गार्निशिंग ना, त्याच्यासाठीच वापरली जाते कोथिंबीर फक्त। मग इतका साधा पदार्थ सुद्धा जो 5-6 रुपयाला मिळणं अपेक्षित आहे, फार तर 10-20, तो जर 50 रुपयाला जुडीने मिळत असेल तर हा यात काहीतरी प्रॉब्लेम आहे इकॉनॉमी। आणि म्हणून बघा आपल्याकडे नेहमी भाज्यांचे दर खाली वर होत असतात, पण आपण इन्फ्लेशनची व्याख्या बघताना असं बघितली की जर सतत वरवर चढत राहिले, इट इज अ सस्टेन राईज इन प्राईस, देन वी कॉल इट इन्फ्लेशन। सीझनल वर खाली होण्याला आपण इन्फ्लेशन म्हणत नाही। दुसरी गोष्ट जी डिस्ट्रीब्युशन वाली आहे ती मगाशी म्हटलं तसं खूपदा श्रीमंत लोक हे बिझनेसमन असतात, ते स्वतःचे ऑर्गनायझेशन ओन करतात किंवा त्यांच्याकडे आपोआपच आधी पैसे असतात आणि त्यामुळे त्यांना इन्फ्लेशनचा फार इम्पॅक्ट होत नाही। या उलट जर समजा इन्फ्लेशन होत असेल तर बिझनेसला प्रॉफिटच जास्त होत असतो, कारण जास्त किमती मिळत असतात ना त्यांना, 5 रुपयाची कोथिंबीर 50 रुपयाला मिळते प्रॉफिट। पण याच्या उलट जर विचार केला तर जे लेबरर लोक आहेत, जे सॅलरीड लोक आहेत किंवा जे पेन्शन घेतात लोक, अशांच्या बाबतीत तोटा आहे, कारण यांचं इन्कम फिक्स आहे। पूर्वी त्यांना 5000 रुपये मिळत होते, त्यांचा महिनाभराचा खर्च भागत होता, आता जर समजा 5000 रुपयेच मिळत आहेत पण महिनाभराचा खर्च 5000 भागत नाहीये, तर त्यांचा तोटा व्हायला लागणार। आणि म्हणून मग अशा वेळी जे गरीब लोक असतात, जे पेन्शन घेणारे वृद्ध लोक असतात, जे सॅलरीड म्हणजे ज्यांना फिक्स सॅलरी मिळते किंवा फिक्स वेजेस मिळतात, ते लोक तोट्यात येतात इन्फ्लेशनच्या वेळी। आणि म्हणून बघा तुम्ही जर विचार केला तर
भाववाढीचा नेहमी आपल्या घरच्यांना नेहमी चिंता राहिलेली असते. कारण जनरली आपले जे घरचे असतात ते आयदर वे सॅलरीड असतात किंवा एक पर्टिक्युलर टाइपचं फिक्स्ड इन्कम घेणारे असतात. अगदी दुकानदार जरी असले तरी दुकानदारांना त्यांना इन्फ्लेशनने जास्त पैसे मिळतील, पण त्यांना होलसेलरना जे पैसे द्यायला लागतात माल घेतल्याबद्दल ते पण जास्तच द्यायला लागतात, म्हणजे त्यांचं प्रॉफिट मार्जिन कमी होत असतं. येत आहे तुमच्या लक्षात? या गोष्टी डिस्ट्रीब्युशनचा इम्पॅक्ट काय असू शकतो इन्फ्लेशनचा, असं जर मला तुम्ही क्विक क्वेश्चन विचारला तर मी तुम्हाला असं म्हणू शकते की डिस्ट्रीब्युशनमुळे काही डिस्ट्रीब्युशनमध्ये काही लोकांना फायदा होतो काही लोकांना तोटा होतो. डेटर आणि क्रेडिटर्सचा विचार केला तर डेटर म्हणजे जे लोन देतात बरोबर ना, तर घेतात जे लोक ज्या लोकांना लोन दिलं जातं. क्रेडिटर इज वन ह्यू गिव्स अँड डेटर इज हू टेक्स. सो इन्फ्लेशन मध्ये लोन घेणाऱ्यांना फायदा असतो लोन देणाऱ्यांना तोटा. का? कारण पूर्वी 5,000 लोन दिलं, त्या 5,000 रुपयात आता तेव्हा मला घराचा किराणा बसत होता, मी जे लोन दिलं त्यात माझा अख्खा किराणा येतो समजा मी देणारी. पण आता जर मला 5,000 रिपेमेंट झालं लोन घेणाऱ्याने मला रिपे केले तर त्या 5,000 रुपयात किराणा येईल इन्फ्लेशन झाल्यावर? नाही. म्हणजे पूर्वी मी जितकी अमाऊंट दिली कारण माझ्या पैशाची व्हॅल्यू कमी झालीये मला परत पैसे तितकेच मिळतात, 5,000 वर 5,000 मिळतात, पण त्यांची व्हॅल्यू मात्र कमी झालेली असते आणि त्यामुळे डेटर्सचा तोटा होतो आणि क्रेडिटर्सचा फायदा. मी उलटा म्हणते का काही? हा, म्हणजे जे लोन देतात त्यांचा तोटा होतो आणि जे लोन घेतात त्यांचा फायदा होतो. देन कारण त्यांना कमी पे करायला लागत असतं. देन बिझनेस कम्युनिटीमध्ये बिझनेस ओनर्स जे आहेत त्यांचा फायदा होतो डेफिनेटली, कारण त्यांचा बिझनेसमध्ये जास्तीत जास्त पैसे मिळत असतात त्यांना इन्फ्लेशन झाल्यामुळे. फिक्स्ड इन्कम ग्रुप्स म्हणजे म्हटलं तसं पेन्शन घेणारे लोक, सॅलरी घेणारे लोक, ज्यांनी एफडी मध्ये पैसे ठेवलेत आणि इंटरेस्ट वर महिना काढतात असे लोक, या सगळ्यांना तोटा होतो कारण त्यांना एक फिक्स्ड इन्कम मिळत असतं. ते महागाईच्या प्रमाणे वाढत नाही, त्याला महागाई भत्ता मिळत नाही. तुम्हाला माहितीये का की जनरली काही ठिकाणी सरकारी नोकरी जर करत असाल तुम्ही तर सरकारी नोकरीमध्ये बेसिक सॅलरीमध्ये एक गोष्ट ऍड होते त्याला म्हटलं जातं महागाई भत्ता, आणि तो एक पर्टिक्युलर अमाऊंट, म्हणजे ती जशी तुमची महागाई वाढेल तसं खरं तर महागाई भत्त्याने वाढायला हवं, आपल्याकडे वाढत नाही. एक पर्टिक्युलर अमाऊंट एक्स्ट्राची लोकांना दिली जाते सॅलरीमध्ये ज्याला महागाई भत्ता असं म्हटलं, पण तीही एक फिक्स्ड अमाऊंट आहे. त्यामुळे एका पर्टिक्युलर पॉईंट नंतर ज्यांचं फिक्स्ड इन्कम आहे पेन्शन सॅलरी वेजेस त्यांच्यासाठी इन्फ्लेशन मध्ये खूप मोठा धोका असतो, कारण त्यांना मिळणारं इन्कम तर फिक्स आहे पण त्यांना जास्तीत जास्त खर्च करायला लागतो. येत आहे लक्षात तुमच्या? देन नेक्स्ट इज इन्व्हेस्टर्स. इन्व्हेस्टर्सच्या बाबतीत जे लोक डिबेंचर्स किंवा फिक्स्ड इंटरेस्ट रेट एफडी मध्ये सेव्हिंग डिपॉझिट मध्ये डिबेंचर्स मध्ये ज्यातून फिक्स्ड इंटरेस्ट रेट मिळतो कमीत कमी रिस्क आहे अशा ठिकाणी ज्यांनी ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केली त्या त्या ठिकाणी इन्व्हेस्टर्सचा तोटा होतो ज्यांनी फिक्स इन रिटर्न्स मध्ये इन्व्हेस्टमेंट केली. पण ज्यांनी रिस्की इन्व्हेस्टमेंट केली शेअर मार्केट सारखी असेल किंवा म्युच्युअल फंड सारखी असेल मे बी अशा लोकांचा मात्र फायदा होतो, कारण शेअर मार्केट वधारायला लागतात या काळात. तुम्ही जर बघितलं असेल तर कंपनीचं जास्त प्रॉफिट व्हायला लागतो आणि कंपनीचं जास्त प्रॉफिट म्हणजे शेअर होल्डरला जास्त डिव्हिडंड बरोबर ना, म्हणजे ज्या लोकांनी रिस्की बिझनेस केलाय किंवा रिस्की इन्व्हेस्टमेंट केली आहे त्यांचा फायदा होतो आणि ज्यांनी नॉन रिस्की इन्व्हेस्टमेंट केले त्यांचा म्हणजे पुन्हा सामान्य लोकांचा जास्त तोटा होतो. बरोबर की नाही? पण सामान्य लोक फार रिस्की इन्व्हेस्टमेंट कडे जात नाही, ते काय म्हणतात नाही एक काहीतरी ठराविक अमाऊंट आमची नॉन रिस्क फंड मध्ये असली पाहिजे, येस सेव्ह असली पाहिजे. फार्मर्सच्या बाबतीत इथे सांगताना त्यांनी असं सांगितलंय आणि तुम्हाला पटतंय का मला सांगा, फार्मर्स युजली गेन ड्युरिंग अन इन्फ्लेशन, म्हणजे फार्मर्सचा इन्फ्लेशनच्या टाइम मध्ये फायदा होतो बिकॉज दे कॅन गेट बेटर प्राइजेस फॉर देअर हार्वेस्ट ड्युरिंग इन्फ्लेशन, त्यांना त्यांच्या पिकावरती जास्त चांगल्या किमती मिळतात म्हणून फार्मर्सचा फायदा होतो. सांगा मला तुम्हाला विधान पटत, फायदा होतो 50 रुपयाला कोथिंबीर मिळाली ना फार्मरचा फायदा झाला पाहिजे. एक्झॅक्टली, एक तर फार्मर्सचं रॉ इनपुट जे असतं ते पण वाढलेलं असतं फर्टिलायझर्स आणि या गोष्टी, आणि आपण ही गोष्ट विसरतो की कुठलाही शेतकरी डायरेक्ट येऊन मार्केटमध्ये विकेल असं नसतं, तो काय करतो येस दलालांकडे मिडलमन कडे ते अमाऊंट देतो, अमाऊंट नाही धान्य विकायला देतो,
तो हा जो दलाल असतो तो शेतकऱ्याला एक फिक्स अमाऊंटच देणार असतो, त्यामुळे त्याचं इन्कम कसं असतं शेतकऱ्याचं फिक्स, आणि ज्यांना ज्यांना फिक्स इन्कम असतं त्यांच्या बाबतीत इन्फ्लेशन काय करतं, तोटा करतं, बरोबर. वेरॅज दलालांचा मात्र जोरदार फायदा होतो या काळात, कारण ते जास्तीत जास्त किमतीने, म्हणजे मे बी जर मिडलमन 50 रुपयांनी कोथिंबीर विकत असतील तर फार्मरला त्यांनी 5 च्या ऐवजी 7 रुपये दिले असतील, 5 च्या ऐवजी 10 रुपये दिले असतील, पण पुढचा 40 रुपयांचा पर जुडीचा फायदा हा कुणाचा असतो, त्या मिडलमनचा असतो. आणि म्हणून असं बेसिक म्हटलं जातं, पुअर बिकम्स पुअर अँड रिच बिकम्स रिचर, आणि त्यामुळे समाजातली ही जी गॅप आहे ना पुअर आणि रिच मधली ती वाढत जाते, आणि त्यामुळे इन्फ्लेशनचे फक्त तोटे इकॉनॉमीला नसतात तर सोशल इक्वॅलिटीला किंवा इन्कम इनइक्वॅलिटीला होतात, कारण इन्कम इनइक्वॅलिटी वाढली की गरीब लोक चिडायला लागणार, फ्रस्ट्रेट व्हायला लागणार ना, लोक म्हणतील अरे अंबानींचे पैसे वाढतच चालले पण आमचे नाही वाढत आहेत, म्हटल्यावरती लोक चिडतात, फ्रस्ट्रेट होतात, कितीतरी वेळा इन्फ्लेशनच्या काळात नोकऱ्या जातात लोकांच्या, आणि त्यामुळे अनएम्प्लॉईड सुद्धा असतात, मग ते संप, प्रोटेस्ट, दगडफेक आणि अशा गोष्टी, क्रिमिनल काही गोष्टी अशा मोठ्या प्रमाणावर समाजात फैलावायला लागतात, आणि इन्फ्लेशनचे सोशल सुद्धा असे वेगवेगळे इम्पॅक्ट होतात, आणि यामुळेच आपण असं म्हणू शकतो की कन्झम्पशन आणि वेलफेअर मध्ये पण मोठ्या प्रमाणावर तोटा होतो त्याचा, तर वेलफेअर म्हणजे हित, समाजाचं हित खालावतं, कमी होतं. मग त्यात आणखीन पण काय काय इम्पॅक्ट असतात अदर इम्पॅक्ट मध्ये, तर समाजात जे सेविंग असतं ते नष्ट होतं, बरोबर ना. सांगा मला, माझं जर इन्कम मला पुरत नसेल तर मी पैसे कुठून वापरणार, सेविंग मधलं, म्हणजे ते सेविंग ज्याच्यामधून नवीन इन्व्हेस्टमेंट होणं अपेक्षित होतं ती होत नाही, त्याच्याऐवजी जास्त किमतीसाठी सेविंग मोडलं जातं. किती कंडिशन आहे जे आठवते, कन्झम्पशन कर्व 0 वर आहे पण इन्कम कर्व मात्र लांब आहे, अशा वेळी आपण जे डिससेविंग करतो ते याच प्रकारचं असतं. देन बजेट मध्ये किंवा ओव्हरऑल एक विशेष सायकल तयार होते, आपण जे महिन्याचं बजेट केलंय ते कोलमडून पडतं, आपलं इन्कम जेवढं आहे तेवढा त्याच्यापेक्षा जास्त एक्सपेंडिचर होतात, मग कितीदा तरी आपल्याला उधारी घ्यायला लागते, बरं ही उधारी घेतली की लोन आहे, लोन म्हटल्यावरती इंटरेस्ट पे करायला लागणार, आणि कितीदा तरी ही उधारी, असं कुणी रोजच्या खर्चासाठी बँका लोन देतात का, म्हणजे कितीदा तरी फॅमिली मेंबर, सावकार किंवा अशा लोकांकडनं मनी घ्यायला लागतो, आणि हे लोक लोकांना नडतात, तुम्हालाही माहिती आहे खूप जास्त त्रास देतात, बरोबर. सो ओव्हरऑल याचाही इम्पॅक्ट होतो, त्याच्या बरोबरीने ओव्हरऑल जे लोकांचं किंवा बिझनेसचं प्लॅनिंग असतं की आम्ही या क्वार्टर मध्ये, तुम्हाला माहिती आहे ना 3 3 महिन्याचे 4 क्वार्टर असतात आपल्याकडे, राईट, या 3 महिन्याचे 4 क्वार्टर, आणि तुम्हाला किती क्वार्टर 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 म्हटल्यावर विनोद करावेसे वाटले तरी मला बिलकुल वाटत नाहीये आता ते करावेसे. सो 4 बेसिक क्वार्टर्स मध्ये प्रत्येक बिझनेस असं प्लॅनिंग असतं की या पुढच्या पिरियड मध्ये मी इतकी परसेंट ग्रोथ दाखवली पाहिजे माझ्या बॅलन्स शीट मध्ये, माझ्या ओव्हरऑल बिझनेस मध्ये, हे सगळं प्लॅनिंग कोलमडून पडतं, बिझनेसही आणि आपल्या ओव्हरऑल घराचंही. तुम्हाला माहिती आहे कितीतरी वेळा लोकांची घरं जायची वेळ आली, कारण लोक काय करतात ज्या जागेवर घर बांधायचंय त्या घरावरच मॉर्गेज घेतलेलं असतं होम लोनला, म्हणजे काय जे घर बांधलं जातं त्याच्यावरच गहाणखत केलेलं असतं, आणि त्यामुळे जर योग्य वेळी ईएमआय पे केले गेले नाही तर बँक ते घरच काढून घेते, आणि त्यामुळे अशा काळात जेव्हा प्लॅनिंग सगळं कोलमडलेलं आहे कितीदा तरी लोकांना त्यांचे ईएमआय भरता येत नाहीत आणि मग तोटा होतो. हेच लक्षात घेऊन लॉकडाऊनच्या काळात तुम्हाला आठवतंय का बघा, बँक सरकारने बँकांना असं सांगितलेलं होतं की जर समजा पुढच्या एका ठराविक पिरियड मध्ये लोकांचे ईएमआय आले नाहीत तर ते कन्सिडर करू नका, त्यांच्यासाठी पिरियड एक्सटेंड करून द्या, कारण आज लोकांचा जॉब नाहीये, नोकऱ्या नाहीये, त्यांना ठराविक इन्कम मिळत नाहीये, आणि मग त्यामुळे त्यांची घरं जाते, आणि हे चालणार नव्हतं, घरं गाड्या काही जे जे तुम्ही घेतलेलं असतं अशा, येत आहे लक्षात. देन देअर इज, जर तुम्ही बघितलं तर इंटरनॅशनल लेवलवरती तर आपल्या वस्तूंच्या किमती वाढतच चालल्या असं लक्षात आलं, तर मला सांगा इंटरनॅशनल लेवलवरचे लोक आपल्याला बरं तुमच्या देशात इन्फ्लेशन आहे ठीक आहे तुम्हाला मदत करण्यासाठी मी जास्त किमतीला घेतो किंवा घेते असं म्हणतील का, ते म्हणतील नो, लेट्स जस्ट गो टू अदर कंट्री, विल हॅव सम थिंग फ्रॉम अदर कंट्री, ते इतर देशांकडे वळतील, बरोबर ना. म्हणजे इंटरनॅशनली आपल्या देशाची क्रेडिट रेटिंग जे असतं आणि त्याच्या बरोबरीने आपल्या ट्रस्टवर्दीनेस की भारतातून ही वस्तू चांगलीच येणार आणि कमी किमतीला येणार, हापूस आंबे एक्झॅक्टली, सो भारतातले येणारे हापूस आंबे चांगलेच असणार आणि त्यांची किंमतही ठराविक असणार, पण इन्फ्लेशनमुळे आपण जर जास्त किमतीला हापूस आंबे विकले तर ते असं म्हणू शकतात की ठीक आहे नको खाऊया हापूस आंबे, त्याच्याऐवजी थायलंडमधून येणारे आंबे खाऊ, काय फार तर कमी चवीचे असतील पण एवढं पैसे देणं परवडणार नाहीये,
असं होऊ शकतं की नाही, पण आंबा ही काही जगण्यातली नेसेसिटी नाहीये लोकांची, आपल्यासाठी असली तरी, बरोबर ना? आपल्याला म्हणजे आंबा 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 आंबा, त्याच्यानंतर याच्या बरोबरीने जसं इंटरनॅशनल ट्रेड मध्ये होतं तसंच एक्सचेंज रेट मध्ये पण प्रॉब्लेम होतो. म्हणजे फॉरेन एक्सचेंज रेट हे खरं तर पुढच्या सेमिस्टरमध्ये जास्त शिकाल, पण तरी फॉरेन एक्सचेंज रेट म्हणजे डॉलर आणि रुपया यांच्यामध्ये असलेला एक्सचेंज रेट किंवा इतर कोणत्याही करन्सीज मधला. जर आपल्या रुपयाची किंमत कमी होत गेली, इन्फ्लेशन होणं म्हणजे काय, पैशाची व्हॅल्यू कमी होणं, तर समोरची जी डॉलर असते ती महाग होत जाते. आत्ता जे होत आहे ते बरोबर ना, आधी 60 रुपये 62 रुपयाला डॉलर होता, आज कितीला करेक्ट 78 80 च्या आसपास कुठेतरी गेलेला, बरोबर? रोज किमती बदलत असतात त्याच्या. म्हणजेच पूर्वी कदाचित मी $1 60 रुपयात घेऊ शकायचे, आज मला $60 1 मिळणार नाही, तोटा झाला की नाही. आणि त्याच्यामुळे आपोआपच आपले एक्सपोर्ट इम्पोर्ट थंडावतात, ग्रोथ कमी होते. आणि नुसते एक्सपोर्ट इम्पोर्टमुळे इकॉनॉमिक ग्रोथवर परिणाम होतो असं नाही, तर जर समजा या गोष्टी आपण विकत घेत असू, आता फोन, मला सांगा फोन आपल्याला इम्पोर्टच करायला लागतात की नाही? म्हणजे आपल्याकडे असेंबल होतात ही गोष्ट वेगळी आहे, पण त्याचं बेसिक काहीतरी इम्पोर्टच होतं ना आपल्याकडे. आयफोन आपल्याला इम्पोर्टच करायला लागतात ना. मग त्याची जी टेक्नॉलॉजी आहे किंवा कंपनीज मध्ये वापरली जाणारी टेक्नॉलॉजी मशिनरी हे सगळंच महाग होतं. आणि एकदा बेसिक गोष्टी महाग झाल्या की त्याचा सगळ्या लोकांच्या जीवनावर परिणाम होतो. आणि म्हणून इन्फ्लेशन साठी तुम्हाला एक वेगळा लेसन दिलाय. अदरवाईज स्टॅगफ्लेशन किंवा ह्याच्यासारखे छोटे छोटे लेसन होतेच आपल्याला, चार चार पाच पाच पानांचे, पण मग तसं का नाही याला चार पानात रुकून टाकलं? कारण इन्फ्लेशन हे जे फेनॉमिनन आहे ना, ही जी कन्सेप्ट आहे, त्याचा इम्पॅक्ट डीप रूटेड आहे. त्याचा प्रत्येक माणसावर, अगदी ते छोट्यातलं छोटं बेबी असू दे नाहीतर 100 वर्षांचे म्हातारे आजोबा किंवा आजी, त्या प्रत्येकावर परिणाम होतो. आणि तो परिणाम समाजाच्या स्वास्थ्यावर होतो. म्हणजे काय, तर इट्स समाजाचं हित त्यामुळे डळमळायला लागतं, सोशल वेलफेअर कमी होत आहे. आणि सोशल वेलफेअर कमी झालं की इकॉनॉमिक ग्रोथ कितीही असली तरी त्याचा उपयोग होत नाही. कारण इकॉनॉमिक ग्रोथ मध्ये दिसताना असं दिसतं जीडीपी वाढतोय, पण जीडीपी हातात कुणाच्या जातोय, श्रीमंत लोकांच्या, गरिबांच्या हातात मात्र काहीही येत नाही. येत आहे लक्षात तुमच्या? सो ओव्हरऑल जर बघितलं तर याच काळात लोक कन्झ्युमरिझमचा वापर करून वाटेल त्या गोष्टी खरेदी करायला लागतात, जे स्वस्त आहे ते खरेदी करायला लागतात, पहिली गोष्ट. त्यामुळे क्वालिटी खरेदी होत नाही. आणि दुसरी गोष्ट की पुन्हा सेम मगाशी शेअर मार्केटमध्ये जे म्हटलं ना की लोकांना भीती असते, अरे आज माझे कपडे 200 रुपयांना मिळत आहेत टी शर्ट, उद्याला 200 रुपये मिळतील कशा नाही, उद्याला 250 300 झालं तर. सो आज भाव जास्त असतानाच मी वस्तू घ्यायला लागते, बरं मीच नाही असं समाजातला प्रत्येक व्यक्ती विचार करतो आणि महागाईत असताना वस्तू मागायला सुरुवात करतो. अशा वेळी काय होतं, डिमांड वाढते पण त्या तुलनेत सप्लाय वाढत नाही, आणि त्यामुळे पुन्हा इन्फ्लेशन, म्हणजे एका इन्फ्लेशन मधनं आपण दुसऱ्या इन्फ्लेशन मध्ये ढकलले आहोत. यालाच हायपर इन्फ्लेशन असं म्हटलं जातं. म्हणजे एकावर एक जसं व्याज वाढत जातं ना, चक्रवाढ व्याज ज्याला काय म्हणता तुम्ही इंग्लिशमध्ये, अरे मी मराठीत शिकले ना ते 6वीत असताना, सायक्लिकल इंटरेस्ट काय म्हणतो त्याला आपण, कंपाउंड इंटरेस्ट आठ शिकला असाल ना तुम्ही, तो मोठा एक फॉर्म्युला होता तो. हा, सो कंपाउंड इंटरेस्ट जसं एका इंटरेस्टवर दुसरं इंटरेस्ट वाढत जातं किंवा लोन्सवर लोन्स वाढत जातात, तसं तशा प्रकारचं इन्फ्लेशन वाढत जातं. अँड दॅट्स अ बॅड फॉर सोसायटी, बॅड फॉर इकॉनॉमी, बॅड फॉर अस. आणि म्हणून ओव्हरऑल जर बघितलं तर सोशली या सगळ्याचे खूप काय म्हणू, खूप जास्त वाईट इम्पॅक्ट दिसतात. आणि तुम्ही जर बघितलं तर अनेक देशांमध्ये इन्फ्लेशन झालेलं आपल्याला दिसून येतं. आज आपल्या शेजारच्या फार कमी कंट्रीज अशा उरल्यात की जिथे इन्फ्लेशन, हायपर इन्फ्लेशन नाही. आपल्याला वाटतंय आपल्या देशात आहे, पण तरी आपली अजून तेवढी कंडिशन आलेली नाही, येऊही नाही. पण श्रीलंका, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि आसपासच्या अनेक कंट्रीज, इथे एक तुम्हाला उदाहरण दिलंय की कसं द हायपर इन्फ्लेशन इन जर्मनी. जर्मनीमध्ये 1920 सालात जे हायपर इन्फ्लेशन आलं, फॉर इन्स्टन्स इट वॉज इम्पॉर्टंट अँड इमिजिएट कॉज, त्याचा सगळ्यात महत्वाचा कॉज काय होता, तर हिटलरची हुकुमशाही वाढली. म्हणजे पॉलिटिकल पार्टी वगैरे काही नव्हती, हिटलर काय म्हणला, आय एम द फ्युरर, फ्युरर म्हणजे मी तुमचा हुकुमशाह, मी जे म्हणेन तसंच होणार. आणि त्यामुळे इकॉनॉमी आणि ओव्हरऑल इंटरनॅशनल रिलेशन्स इतकी भराभर बदलून गेली की जर्मनीमध्ये हायपर इन्फ्लेशन सुरू झालं. आणि असं म्हटलं जातं की हिटलर
वॉज अ फॉस्टर चाइल्ड ऑफ इन्फ्लेशन. म्हणजे हिटलर हा सत्तेवर येण्याचं कारण इन्फ्लेशन होतं आणि सत्तेवरून जाण्याचं कारणही इन्फ्लेशनच राहिलं. हिटलरने सगळ्या लोकांना भडकवताना त्याच्या भाषणांमधून तो सतत हे म्हणायचा की इथे लोक जे आहेत बाहेरून आलेले लाईक ज्यू लोक, त्याच्यासाठी हे लोक आपल्यावर अन्याय करतायत, हे लोक इथे पैसे खर्च करतायत आणि त्याच्यामुळे आपलं इन्फ्लेशन वाढतंय, आपल्याकडे भाववाढ होतीये आणि म्हणून यांना बाहेर काढलं पाहिजे असं म्हणून त्यांनी तिथल्या नेटिव्ह लोकांना चिथावणी दिली, ब्रेन वॉश केलं आणि तो फ्युरर म्हणजे हुकुमशहा म्हणून उदयाला आला आणि त्यामुळे जर्मनीमध्ये अत्यंत भयाकारी परिस्थिती होती त्या काळात. म्हणजे याच्याबद्दल कधीतरी मला माहिती आहे हा आपल्या इकॉनॉमिक्सचा पार्ट नाहीये पण कधीतरी तुम्हाला मिळालं कुठे युट्यूबवर सहज बघू शकता तुम्ही, खूप इंटरेस्टिंग स्टोरीज आहेत त्या आणि यावर आपल्याच जगात घडलेल्या आहेत कुठल्या वेगळ्या प्लॅनेटवर वगैरे. सो ओव्हरऑल जर तुम्ही बघितलं तर डेव्हलपिंग कंट्रीजसाठी वेगवेगळ्या फॅक्टर्समुळे इन्फ्लेशन ही घातक ठरते. त्यात वेगवेगळे फॅक्टर्स असतात, डिमांड फॅक्टर्स आणि सप्लाय फॅक्टर्स असे दोन फॅक्टर्स आहेत की जे डेव्हलपिंग कंट्रीज मध्ये इन्फ्लेशन कॉज करतात. कुठले आपण ऍक्च्युली ह्यांच्याबद्दल बघितलंय म्हणून मी फक्त ओव्हरव्ह्यू देते तुम्हाला. काल आपण पब्लिक एक्सपेंडिचर बद्दल बघितलं बरोबर, या डिमांड फॅक्टरमध्ये पब्लिक एक्सपेंडिचर वाढले तर गव्हर्नमेंटचे एक्सपेंडिचर वाढल्यावरती लोकांना कामं मिळत जातात, लोकांच्या खिशात पैसे यायला लागतात, लोक जास्त खर्च करायला लागतात आणि इन्फ्लेशन वाढतं. सो डिमांड फॅक्टरमध्ये इन्क्रीज इन पब्लिक एक्सपेंडिचर, जेस्टेशन पिरियड असा एक पॉईंट आहे जो तुमच्यासाठी नवीन आहे. काय म्हटले ते बघा, मला माहिती तुमचं पेशन्स सुटत चाललाय पण गिव्ह मी 5 मिनिट्स, 5 मोर मिनिट्स. ओके, जेस्टेशन पिरियड म्हणजे काय? ड्यू टू द बाहेरचे नजारे बदलायला लागले की आपली नजर पण बदलते. सो जेस्टेशन पिरियड म्हणजे काय मी बोलू का? चालेल ना. सो जेस्टेशन पिरियड म्हणजे असा लॉंग पिरियड ज्याच्यामध्ये डेव्हलपमेंट प्रोजेक्ट, तुम्हाला माहितीये धरण बांधणं, मेट्रो बांधणं किती वर्ष चालू आहे का? एक भरपूर वर्ष चालू आहे. मेट्रोचं काम जवळजवळ 5-1 वर्ष चालू आहे. जर समजा एखादं धरण बांधायचं असेल 10-1 वर्ष काम चालू असतं. सो गव्हर्नमेंट पैसे होतच असतं सतत त्या प्रोजेक्टमध्ये, लोकांना काम मिळत असतं, लोकांच्या खिशात पैसे जात असतात पण त्यातून मिळणारे फायदे मात्र गव्हर्नमेंटला किंवा आपल्याला मिळत नसतात कारण लॉंग जेस्टेशन पिरियड, ते क्रिएट होण्यासाठी लागणारा वेळ आणि त्याच्यामुळे ओव्हरऑल काय होतं की खिशात तर पैसे जात आहेत पण गव्हर्नमेंटचा फायदा होत नाही, म्हणजे गव्हर्नमेंटचं इन्कम वाढत नाहीये पण आपलं मात्र इन्कम वाढतंय आणि इन्कम वाढलं की तुम्हाला माहितीये काय होतं, ते डिमांड वाढते, सप्लाय वाढत नाही आणि इन्फ्लेशन व्हायला सुरुवात होते. पॉप्युलेशन मध्ये ग्रोथ झाली की ओव्हरऑल माणसाचं इन्कम वाढलं की या सगळ्या गोष्टींमुळे डिमांड फुल इन्फ्लेशन होतं. वेरॅज सप्लाय फॅक्टर्स जे असतात डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये, म्हणजे डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये मार्केट डेव्हलप झालेली नसतात, खूप साऱ्या प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन असतात लाईक मोनोपॉली असते, मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन असतात ज्याच्यामुळे खूपदा रूल ब्रेकिंग करून ब्लॅक मार्केटिंग असतं की ज्याच्यामुळे इन्फ्लेशन वाढत जातं, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन वाढत जाते. नॅचरल कॅलॅमिटीज किंवा फूड बॉटलनेक, हा शब्द वेगळा आहे तुमच्यासाठी, फूड बॉटलनेक. फूड बॉटलनेक म्हणजे तुम्ही बाटली पाहिली असेल ना पेप्सीची कुठली. सो बाटल्या कशा असतात, त्याच्या लोअर साईडला खालच्या बाजूला मोठ्या असतात आणि वरती असे जे छोट्या छोट्या निमुळत्या होत जातात जिथे आपल्याला त्यांचं कॉर्क बंद करायचं असतं. हा जो वरचा त्यांच्या मानेचा भाग असतो त्याला बॉटल नेक असं म्हटलं जातं. आता असा विचार करा की आपल्या पेप्सीच्या बॉटलमध्ये खाली भरपूर पेप्सी असते, उलटी केल्यावर सगळी धाप करून आपल्या ग्लासमध्ये येते, थोडी 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 करून येत जाते ना. सो बॉटल नेकचा कमी सप्लाय करण्यासाठी वापर केला जातो. इथेही तसाच विचार करा, फूड बॉटल नेक म्हणजे जेव्हा नॅचरल कॅलॅमिटीज, वॉर, दुष्काळ अशा सगळ्या गोष्टी झालेल्या असतात तेव्हा फूड शॉर्टेज असतं आपल्याकडे आणि अशा वेळी पिकं झालेली नाहीये तर आपण त्या बॉटल नेक मध्ये अडकलेले असतो. म्हणजे काय की जास्त सप्लायची गरज आहे पण तो करता येत नाहीये, आपोआप ग्लासमध्ये कमी पेप्सी पडणार ना, तसंच लोकांपर्यंत कमी गोष्टी पोचतात म्हणजे टंचाई निर्माण होते आणि ज्या क्षणी इकॉनॉमीमध्ये टंचाई निर्माण होते त्या क्षणी इन्फ्लेशन वाढायला सुरुवात होते. कांद्यांचं उदाहरण तुम्हाला माहिती आहे बरोबर. तशाच प्रकारे इन्फ्रास्ट्रक्चरल बॉटलनेक असंही म्हटलं जातं. इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय? कम्युनिकेशन, रोड, ट्रान्सपोर्ट या सगळ्या गोष्टी. जर समजा हे बॉटलनेक मध्ये असतील म्हणजे त्यांचा सप्लाय कमी होतोय असं आपल्याला लक्षात आलं तर ज्या जिथे गरजेचे आहेत, समजा इंडस्ट्रीला ट्रान्सपोर्टेशन गरजेचं आहे, रोड्स गरजेचे आहे, डॅम्स गरजेचे आहे,
ते मिळालं नाही की सप्लाय कमी होतो. सप्लाय कमी झाला पण डिमांड मात्र जास्त आहे अशी कंडिशन आली की इन्फ्लेशन होत आहे. येतंय लक्षात तुमच्या? तसंच फॉरेन एक्सचेंज बॉटल नेक, तर आपले पैशाची किंमत पडायला लागली तर लोक तेवढं आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट करणार नाही आणि मग फॉरेन एक्सचेंज न वापरता आल्यामुळे इन्फ्लेशन होईल. सो या सगळ्या ओव्हरऑल ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर इन्फ्लेशन पसरत चालल्याचं दिसत. मी इथेच थांबणार आहे, डोंट वरी. पण माझं तुमच्यासाठी एक टास्क आहे की जो पुस्तकात तुम्ही नाही बघून केलात तरी चालणार आहे. तुम्हाला असा प्रश्न आहे की भारतात इन्फ्लेशन आहे का? आहे, बरोबर. मग भारताशी जर इन्फ्लेशन कमी करायची असेल तर आपण काय उपाय केले पाहिजेत? गव्हर्नमेंटने काय उपाय केले पाहिजेत, बिझनेसमॅननी काय उपाय केले पाहिजेत आणि आपण लोकांनी काय उपाय केले पाहिजेत? मी उद्या फक्त 5 ते 6 उपाय मला सांगायचे. किती? 5 ते 6 तुम्हाला लिहून आणायचे. ओके, जमेल तुम्हाला करायला? त्यासाठी तुम्ही जे हे इथे आहेत की मेजर्स टू कंट्रोल इन्फ्लेशन इन इंडिया, त्याचं काय म्हणू, त्याचा आधार घेऊ शकता, रेफरन्स घेऊ शकता. बिकॉज देअर इज डिमांड मॅनेजमेंट, सप्लाय मॅनेजमेंट, आणखीन काय काय मेजर करता येऊ शकतात त्या. सो तुम्हाला कुणी कुणी काय काय उपाय करायचे ते लिहायचे. कुणी करायचे? गव्हर्नमेंटने, बिझनेसमॅन आणि आपण ऍज अ सिटीजन. ओके, किती? 4 ते 5 पर हेड. गव्हर्नमेंटने काय करायचंय? 4, इंडस्ट्रीने 4-5 आणि आपण 4-5. येतंय लक्षात? जमेल करायला? उद्याला आपण त्याच्यापासून सुरुवात करूया. उद्याला पण हे असंच लेक्चर होणार आहे, लक्षात ठेवून.